नमस्कार। बाळ मोठेचं जे पुस्तक प्रकाशनामध्ये होतं ते पुस्तक अभ्यासक्रमातून हद्दपार करण्याचा निर्णय पुणे विद्यापीठाने घेतला ही तर महत्त्वाची बातमी आहेच। त्यासोबतच आज आपण बाळ मोठेच्या अनेक कारनाम्यांविषयी बोलणार आहोत आणि आणखी बाळ मोठेच्या आड आणखी किती चोर आहेत त्या चोरांविषयी देखील थोडंफार बोलू। त्यांचं हनी ट्रॅप प्रकरण नेमकं काय आहे, हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय, हनी ट्रॅप प्रकरणामध्ये ज्या महिलांच्या टोळ्या काम करत असतात त्या महिलांच्या टोळ्या आणि वेश्या व्यवसाय करणाऱ्यांमध्ये फरक काय यावर आधारित आजचा आपला व्हिडिओ आहे। सर्व श्रुत आहे की बाळ मोठे आणि रेखा जरे यांचे प्रेमसंबंध होते आणि म्हणूनच त्यांची हत्या झाली, तर दुसरीकडे असे अंदाज वर्तवले जाऊ लागले की यामध्ये हनी ट्रॅप प्रकरण जे आहे ते हनी ट्रॅप हा जो मुद्दा आहे यामुळे रेखा जरे यांचा खून झालेला आहे। हनी ट्रॅपमध्ये अनेक लोक अडकलेले होते। आपण वारंवार जेव्हा ऐकतो त्यावेळी असं ऐकतो की महिलेवर अत्याचार झाला, महिलेवर बलात्कार झाला, मात्र इथे तर वेगळंच ऐकायला येतं। इथे हनी ट्रॅपमध्ये महिला पुरुषांवर एका प्रकारचा अत्याचार करतात। एका प्रकारचा अत्याचार म्हणजे काय, ब्लॅकमेलिंगमध्ये। महिलांची टोळी कशा पद्धतीने हनी ट्रॅपमध्ये कार्यरत असते, कशा पद्धतीने त्यांचं काम असतं, तर खूप सोपं आहे। ज्यावेळी एखाद्या मुलीवर महिलेवर अत्याचार होत असतो त्यावेळेस ती एकटी असते, कुठेतरी एकांतामध्ये सगळ्या गोष्टी घडलेल्या असतात आणि त्यावेळी ती तिची आर्त हाक जी असते ती सगळ्या समाजापुढे मांडत असते। ती खऱ्या अर्थाने अत्याचारित, खऱ्या अर्थानं तिच्यावर बलात्कार झालेला असतो। मात्र हनी ट्रॅपमध्ये काहीचं वेगळंच घडतं। महिलेला नेहमी सहानुभूती हवी असते असं काही लोक म्हणतात आणि मी या ठराविक महिलांबद्दल बोलत आहे, सगळ्या महिलांबद्दल मी कधीच बोलणार नाही, कारण पाची बोटं ज्या पद्धतीने सारखे नसतात त्या पद्धतीने सगळेच लोक सारखे कधीच नसतात। हनी ट्रॅपमध्ये महिलांची टोळी ज्यावेळी एकत्र येते त्यावेळी ज्या पुरुषाकडे जास्त पैसा असेल, एखादा कोणी बिझनेसमॅन असेल, कोणी राजकारणी असेल किंवा कोणी पोलीस अधिकारीही असेल, महिलांना खबर दिली जाते याच्याकडे इतका पैसा आहे आणि तुला याच्यावर स्वतःच्या प्रेमाचं जाळं फेकायचं आहे आणि महिला त्या पद्धतीने ॲक्टिव्ह होती। बाळ मोठ्यांचा एक व्हायरल व्हिडिओ जो आहे तो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय। बाळ मोठे स्वतः सांगतात हनी ट्रॅपमध्ये नेमकं काय घडतं, चाय कॉफीला बोलवायचं, त्यानंतर एखाद्या ठिकाणी घेऊन जायचं, त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी शूट करायच्या आणि त्यानंतर फोन करायचा आणि फोन करून ब्लॅकमेल करायचं की इतके इतके पैसे मला दे अन्यथा मी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करेन। पुरुषही कसं आहे, जशा महिलांच्या काही वेगवेगळ्या कॅटेगरी असतात तशा पुरुषांच्याही असतात। मौज मजा मारताना काही वाटत नाही आणि ज्यावेळी आपल्याला कॉल येतो ब्लॅकमेलिंगचा त्यानंतर पुरुष जागा होतो आणि हवे तितके पैसे त्या महिलेला पुरवतो। वारंवार पैशाची मागणी होऊ लागते। पैशाची मागणी जोपर्यंत पुरवली जात नाही किंवा जोपर्यंत पैसे पुरवले जातात तोपर्यंत सगळं शांत असतं, मात्र ज्यावेळी पैशाचा कुठेतरी गफला होतो त्यावेळी कुणाचा तरी हत्या होते, कुणीतरी किडनॅप होतं, कुणीतरी सुसाईड करतं, कुठेतरी गुन्हे दाखल होतात, मात्र सगळे एकमेकांशीच कनेक्टेड असतात। हे प्रकरण फक्त अहमदनगर जिल्ह्यामध्ये घडलेत अशातला भाग नाही। हनी ट्रॅप प्रकरण सध्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये जरी गाजत असलं तरी हनी ट्रॅपमध्ये बळीचे बकरे बनलेले संपूर्ण देशात आणि जगामध्ये। आणि मला कधीकधी तर लाज वाटते या गोष्टींची की ज्या महिला, म्हणजे बघा ना, वेश्या व्यवसाय तर मी म्हणते फक्त नावालाच बदनाम, खरे बदनाम करणाऱ्या या महिलांच्या टोळ्या असतात। मी कुणाचं ठराविक नाव घेत नाही, त्या संदर्भात माहिती ज्यावेळी पोलीस देतील त्यावेळी देतीलच, पण मला ज्यावेळी हनी ट्रॅप, मला सुरुवातीला मी ज्यावेळी या विषयावर व्हिडिओ करत होते मला खरंच माहीत नव्हतं, मला असं वाटलं की हनी ट्रॅपमध्ये महिलांवर अत्याचार होत असेल किंवा अशा काही गोष्टी असतील, पण ज्यावेळी याचा थोडा अभ्यास केला त्यावेळी कळलं अरे इथे एक महिला नाही इथे महिलांच्या टोळ्याच काम करतात आणि तेव्हाही हनी ट्रॅप प्रकरण घडतं। यामध्ये फक्त महिलाच नाही पुरुषही तितकेच इन्व्हॉल्व असतात, स्वतःची मौज मजा हौस भागवण्यासाठी या महिला आणि हे पुरुष एकत्र येतात आणि त्यानंतर ब्लॅकमेलिंगसारख्या गोष्टी उद्भवतात। ब्लॅकमेलिंगपर्यंत या सगळ्या गोष्टी जर लिमिटेड असत्या तर एक वेळेस मान्य होतं, मात्र आता यामध्ये खून देखील होत आहेत। आज जर काय जे पुरुष या हनी ट्रॅप्सचे बळीचे बकरे बनलेले आहेत किंवा काही महिलांना स्वतःहून यामध्ये गुंतवलं गेलेलं आहे त्यांनी जर आता आवाज बाहेर काढला नाही तर मग पुन्हा वेळ नाही। अत्याचार होतो आहे तर तो बोलून दाखवला पाहिजे, तोंड दाबून बुक्त्याचा मार सहन करण्याची काहीच गरज नसते। ज्या महिला या टोळ्यांमध्ये असतात मी तर म्हणते यांनी जर सामाजिक कार्यकर्त्या असण्याचे जर बुरखे जर स्वतःच्या तोंडावर घेतले असतील तर हे लवकरात लवकर फाटले देखील पाहिजे।
ज्या ज्या कुणाला यावेळी या संदर्भातील अपडेट असतील पोलीस स्टेशनमध्ये जा, या विषयी ज्या आहे ते आपल्या वाचा पुढे या सगळ्या प्रकरणाला कोणीतरी यावर काहीतरी बोला का, आणखी रेखा जरे होण्याची कुणी वाट बघताय? आज बाळ गोठे याने रेखा जरे यांच्या सुपारी देऊन खून केलाय, उद्या दुसरी कुणीही रेखा जरे होऊ शकते, यावर विचार करा. आणि जे मी म्हटलं ना हनीट्रॅप प्रकरणामध्ये काम करणाऱ्या महिलांच्या टोळ्या आणि वेश्या व्यवसाय करणारी महिला यांच्यामध्ये कुठलाच फरक उरला नाही, फक्त नावाला तुम्ही वेश्या व्यवसाय बदनाम केला. आणि विशेष म्हणजे आणखी एक गोष्ट हनीट्रॅप प्रकरणामध्ये खूप प्रामुख्याने जाणवते, प्रकाश झोतामध्ये येते, की या हनीट्रॅप प्रकरणामध्ये जे गुंतलेले पुरुष असतात ते गरीब नसतात, ते सगळे पुरुष मोठ्या घरातील श्रीमंत असतात. आणि हो, महिला देखील खूप पुअर फॅमिलीच्या नसतात, धुणे भांडे करणारे नसतात, महिलाही चांगल्या रिच घराण्यातील असतात, मोठ्या घराण्यातील असतात. मात्र पैसा ही गोष्टच अशी आहे ना की चांगल्या चांगल्यांना काळे कारनामे करण्यासाठी भाग पाडतात. बाळबोठे एका दैनिकाचे संपादक असताना जेवढे प्रकाश झोतात आले नाही तितके एक खून केल्यानंतर, कारणही तसंच हनीट्रॅप. यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. आणि जिथे कुठे या गोष्टी घडत असतील ना तर लवकरात लवकर या सगळ्या प्रकरणाला वाचा नक्की करू. मी माझ्या पद्धतीने हा व्हिडिओ मांडलेला आहे, तुम्हाला यावर काय वाटतं ते मला कमेंटमध्ये कळवा. आवडलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.